रेल्वे स्थानकावर एका बालकाचा मृतदेह एका टाकीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर बालकाचा मृतदेह 2 ते 3 वर्षांचा असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. साधारण 3 ते 4 दिवसांपासून या टाकीत हा मृतदेह पडून असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मुलाचा मृतदेह इथे पोहोचला कसा की त्याचा खून करण्यात आला याबाबत चर्चेला उधाण आले आहे. घटनास्थळी LCBचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पाहणी केली. नंदुरबार शहरातल्या रेल्वे कॉलनीतील नियंत्रण कक्षाच्या लगत असलेल्या एका वेस्ट टाकीत एका बालकाचा मृतदेह आज आढळून आला आहे. साधारण 2.5 ते 3 वर्षाचा हा मुलगा आहे. दरम्यान 3 ते 4 दिवसांपासून कोणत्याही बालकाच्या मिसिंग बाबत तक्रार नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे मृतदेह या टाकीतून बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनानंतर या बालकाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले. याबाबत नंदुरबार पोलीस तपास करीत आहेत. आम्ही सुबह लेटरिन को आए थे. सुबह 7:30 बजे की घटना है ये. 7:30 बजे हम जब लेटरिन को मैं और मेरा जीजाजी आए यहाँ पर तो हमको एक गंदी स्मेल आई. गंदी स्मेल आने के बाद में हमने देखे तो एक बच्चे का शव पड़ा था अंदर. अब वो शव उल्टा पड़ा था. लेकिन जब पुलिस वालों को हमने फोन करे, पुलिस वाले उनकी कार्रवाई करे, जब उन्होंने डेड बॉडी बाहर काढ़े तो वहाँ पर लड़की की डेड बॉडी निकली. वो तो अभी आधा घंटा पहले उन्होंने सब लाश को निकाल के और सिविल में लेके गए. ये घटना है नंदुरबार रेलवे कॉलोनी की. मेरा नाम यूनुस मिस्त्री है. ये मेरे जी जगदीश कैलाश गामंडे.